नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आय टी जी काही पहिली फेरी आहे म्हणजे पहिली लिस्ट तर ते आज पाच वाजता लागणार आहे तर ते कशाप्रकारे तुम्हाला पाहायचं आहे तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी आहे तर आज पाच वाजता जे आहे तुमची जी काही आय टी आयची पहिली फेरी म्हणजे लिस्ट, लिस्ट जी आहे ती इथं लागणार आहे तर इथं आपण पाहणार आहे कशाप्रकारे जे आहे चेक करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इथे जे आहे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे तरी तुम्ही लॉग इनसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला एस एम एसद्वारेसुद्धा कळून येतील की तुमचा नंबर लागला की नाही तर आपण ज्या याची जी काही इन्फॉर्मेशन आहे तिची त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथे जी काही माहिती देण्यात आलेली आहे तर वीस जुलै दो सायंकाळी पाच वाजता जे आहे तर इथे तुम्हाला तुमची जी काही लिस्ट आहे ती तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता किंवा अलॉटमेंट लेटर कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तुमचा नंबर लागला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलेच आहे त्याचे लिंक्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवर किंवा आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जे काही तुमचा नंबर लागलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांची जे काही निवड झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना एस एम एसद्वारेसुद्धा कळ कळवण्यात येईल किंवा तुम्ही तुमची प्रोफाईल इन करूनसुद्धा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन जे तुम्हाला चेक करायचं आहे तिथं तुम्हाला अलॉटमेंट लेटरचं जर ऑप्शन आलेलं असेल तर तिथून तुम्ही चेक करू शकता सुद्धा पाहणार आहे तर मी माझी प्रोफाईल जे आहे ते लॉग इन केलेली आहे त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये यायचं आहे तरी इथं तुम्ही खाली बघू शकता हे जे ऑप्शन आहे ती मेरिट लिस्ट स्टेटस यावरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आहे तुमचं जे काही ऑप्शन आहे तर इथं मेरिट लिस्ट लागलेली नाही त्याच्यामुळे जे आहे मला जे ऑप्शन आलेलं नाही तर अशा प्रकारे जे तुम्ही पाच वाजता जे चेक करायचं आहे तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तुमचा नंबर लागला की नाही तर अशा प्रकारे जे तुम्ही चेक करू शकता तुमचा जर नंबर लागलेला असेल तर इथं तुम्हाला अलोपमेंट लेटर म्हणून एक ऑप्शन येईल ते अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड तरी तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू